नमस्ते, मी कविता संदीप चव्हाण छत्रपती संभाजीनगरला राहते. माझं पहिलं जे ऑपरेशन झालं होतं ते अतिशय चुकीचं आणि हे झालं होतं. मी सिलिकॉन टाकलं होतं. सिलिकॉन टाकल्यानंतर त्याच्यामध्ये बरेचसे इश्यूज हे आले आणि मधली जी नोजची सिस्टीम होती, नाकाची जी सिस्टीम होती, ती डॅमेज झालेली होती आणि मला शाश्वती नव्हती की आता माझी जी स्किन पण आणि आतली जी हे आहे ते चांगलं होईल म्हणून. पण कुठून तरी एक भगवंताची देण म्हणा किंवा काही म्हणा, बसेर सरांचा ॲड्रेस मिळाला आणि डॉक्टर बजेंद्र बसेर सरांना मी येऊन भेटले इम्प्लांट काढल्यानंतर एक महिन्यानी. तर सरांनी मला सांगितलं की 15 दिवसात तुम्हाला ऑपरेट करून हे करावं लागेल, नाहीतर तुमची स्किन ती जी ब्लड सर्क्युलेशन थांबले ती जळत जळत जाईल. आणि सरांनी जस्ट लोक हॉस्पिटल डॉक्टर बजेंद्र बसेर सर यांच्यामुळं आज जी सिच्युएशन आहे माझी नाकाची ती अतिशय व्यवस्थित आणि छान आहे. आणि जी पहिली ट्रीटमेंट झाली होती ती अतिशय वाईट झाली होती, सारखं पेनफुल होत होतं. आणि मी दुसरीकडं पण गेले होते पण कुणी प्रत्येकाने मला सांगितलं होतं की आम्ही 1 वर्षानंतरच तुम्हाला हात लावू. बऱ्याच सर्जनकडं मी गेले, फक्त बसेर सर जसलोक हॉस्पिटलमधले जे सर आहेत त्यांनी 15 दिवसामध्ये डिसिजन घेऊन जी नोजची स्किन आहे ती पण वाचवली आणि आतमधले जे पार्ट्स आहेत तेही वाचवले. म्हणजे आपण असं म्हणतो की आत्ताच्या युगामध्ये पण डॉक्टरांमध्ये पण देव दिसतं, तर तो प्रकार मला अनुभवाला आला.